वळूयात पुढच्या बातमीकडे. महिला अत्याचार विरोधात आज राज्यात भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, तर सरकारच्या विरोधात घोषणा देत राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. आपण पाहतो कोल्हापूर, नाशिक, सातारा, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा या सर्व ठिकाणी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे. उद्धव सरकार जागे व्हा हा सगळा महिलांचा आक्रोश तुम्ही ऐका. तुम्ही सत्तेसाठी आंधळे झालेले आहात, सत्तेसाठी बहिरे झालेले आहात, तुमची संवेदनशीलता संपलेली आहे, संवेदन शून्य तुम्ही झालेले आहात आणि त्यामुळे आज हजारो ठिकाणी आम्ही निदर्शन करतो. कोविड सारख्या या महाभयानक आजारामध्ये ज्या ठिकाणी ट्रीटमेंटला गेलेल्या महिला आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत, म्हणून आज आपली महिला कोणत्या ठिकाणी सुरक्षित आहे हा प्रश्न आज आमच्या सारख्या सामान्य महिलांना पडलेला आहे. म्हणून आज आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आक्रोश आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी आमच्या उमाताई खापरे यांच्या माध्यमामधून केलेलं आहे. आघाडी सरकारला माझी एक नम्र विनंती आहे, नाही तर चेतावणी आहे, की अजून जरी आपण महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तर आपण खुर्ची खाली करावी. कोरोनाचं संकट असताना आपला जीव हातामध्ये घेऊन सगळ्या जणी रस्त्यावरती उतरलेले असताना हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचं आंदोलन असं कोणी चिरडू शकणार नाही. उद्रेक आज रस्त्यावरती आपल्याला दिसतोय आणि आम्ही या घटनेचा पूर्णतः निषेध करतो. सरकारने आता तरी जागा व्हावं आणि महाराष्ट्राच्या महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने पावलं उचलावी.